सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने टाळे ठोकले. खाली खाली राष्ट्रवादी त्यांनी बरोबर सील सील करतात. बीकॉम शाखेतील लॉ विषयाचा निकाल अद्यापही लागलेला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपकेंद्राच्या आतमध्ये असलेले समन्वयक व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्यात आले. टिबेटियन मार्केट येथे असलेल्या उपकेंद्रावर हे आंदोलन झाले. या आंदोलनाची माहिती साक्षी टगे व रुपाली प्रसाद यांनी दिली. काय फेल झालो हा प्रश्न पडलाय. पुणे युनिव्हर्सिटी काय करते, 30 जूनला पण आमचा रिझल्ट ते बोलले होते, 30 जूनला पण आमचा रिझल्ट लावला नाही आणि आमची फोटोकॉपी आली 4 जुलैला. आम्ही 8 जूनला भरला होता फोटोकॉपीचा फॉर्म आणि रिझल्ट काही आजपर्यंत पत्ता नाही. एम कॉमचे ॲडमिशन संपले आहेत आणि एम कॉमला पण आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आता तुमची काय मागणी? आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर रिझल्ट लावावा आता, कारण आम्हाला ॲडमिशन घ्यायचे, पुढची प्रोसेस करायची, आमचं भविष्याचा प्रश्न आहे. 16 मार्काचे प्रश्न लिहून सुद्धा आम्हाला 1-2 आणि ते चेक केले आम्ही तर ते उत्तर बरोबर होते, चुकीचेही नव्हते की काही त्यात प्रॉब आहे की चुकलं आहे म्हणून मार्क दिले नाही असं काही नव्हतं. काही तर पेपर चेकही नव्हते आणि याने आमचं MBA ॲडमिशनलाही प्रॉब्लेम येत आहे. आम्हाला मार्कशीट लागते आणि एका सब्जेक्टमुळे आमचं पूर्ण इयर वेस्ट जात आहे. तर लवकरात लवकर कळवलं तर आम्ही ॲडमिशन घेऊ शकतो आणि आम्हाला म्हणजे न्याय भेटला पाहिजे. या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रेयस सराफ, नंदन भास्करे, आकाश कदम आदी विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.